नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी घेऊन कार्य सुरू, शिक्षक आमदार किशोर दराडे. शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी घेऊन कार्य सुरू, शिक्षक आमदार किशोर दराडे. नगर शहर आणि तालुक्यातील माध्यमिक शाळांना संगणक प्रिंटरचे वाटप. आमदार दराडे यांनी जाणून घेतले शिक्षकांचे प्रश्न. प्रलंबित शालार्थ आयडी व संच मान्यता मिळण्यासाठी शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर करणार उपोषण. जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील शिक्षक आणि शाळांचे अनेक प्रश्न सोडविण्यात आले आहेत. काही प्रश्न प्रलंबित असून प्रलंबित असलेल्या शालार्थ आयडी आणि संच मान्यता मिळण्यासाठी पुणे येथील शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण केले जाणार आहे. शिक्षकांना झालेला त्रास हा मला झालेला असून अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याचा हेतू नाही. शिक्षकांचे प्रश्न सुटावे हाच त्यामागचा प्रामाणिक हेतू असल्याची भावना आमदार शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केली. शिक्षक आणि शाळांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे 2 दिवसांसाठी नगर शहर आणि तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले असताना माध्यमिक शाळांना संगणक आणि प्रिंटरचे वाटप करण्यात आले. रयत शिक्षण संस्था उत्तर विभाग कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार दराडे बोलत होते. यावेळी माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस, वरिष्ठ लेखा अधिकारी मनोज शिंदे, वेतन अधीक्षक रामदास मस्के, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील पंडित, उपाध्यक्ष मिथुन डोंगरे, नगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब रोहकले, संभाजी पवार, भास्करराव सांगळे, माध्यमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बोडखे, जुनी पेन्शन कोर कमिटीचे सदस्य महेंद्र हिंगे, रयत शिक्षण संस्थेचे भाऊसाहेब पांडुळे, अशोक आव्हाड, ढमाळे आदींसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. आता बऱ्याच लोकांनी इतकं कौतुक केलं, तुझ्या जळगावला जायचं दवाखान्याचा विचार मला सर इथंच पोट भरलं तर तिथे नाही काय गरज पडणार असं मला वाटायला लागेल. पण तरी मी उद्या जळगाव जिल्हा दरंगा तालुक्यात सकाळी 5:30 इथं मोबाईलला टाकलं, 350 किलोमीटर 400 किलोमीटर वर अंतर आहे. साधारणतः 4:30 मला लागते. पहाटे इथं निघाल्यानंतर 9:30 राईट कार्यक्रम हजर राहील असंही तुम्हाला सांगायचे. नगर जिल्ह्यातलेच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातले बरेचसे प्रश्न सुटले हे सगळ्यांनी सांगितले, पण काही प्रश्न सुटले नाही. मंचवर उपस्थित असलेल्या एकच विनंती करत ज्युनियर कॉलेजचे जेवढे शालार्थ बाकी असतील, अप्पासाहेब संच मान्यता बाकी असतील, त्याची तुम्ही एक लिस्ट तयार करा. मी उपसंचालकांना एक पत्र लिहितो आणि त्या पत्राच्या आधारे त्यांना सांगतो की इतक्या तारखेला आम्ही उपोषणाला तुमच्यापासून जोपर्यंत आमचे शालार्थ संच मान्यताला परवानगी मिळणार नाही तोपर्यंत मंच अधिकारी सुरू मंचवरचा एकही माणूस तिथे उठणार नाही. त्या सगळ्यात पहिले मी असणार आहे. त्याच्यावर तुम्ही काही चिंता करायची नाही. नगर जिल्ह्याचे जे महत्वाचे प्रश्न आहे त्याचे सगळे हाताने झालं, पंडित सरांनी झालं. पंडित सर तुम्ही म्हटला माझ्या बरोबर नाही, मला तुझं अजिबात दुःख नाही, पण तुम्ही स्वतः म्हणणार की मीच तुमच्या बरोबर आहे असं का मी तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये करून सांगणार. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले याच मंचावर तुम्ही सांगणार आहे आणि आपल्याला आता पुण्याला जाऊन नेते ड्रेस बरोबर घ्यायचा आणि मुक्कामाची तयारी करायची म्हणजे आपल्या शिक्षकांना नाही. हो आता तुमच्या जबाबदार उपसंचालकांना आहे ते आपण पुण्याला जाऊन करून आणू आणि त्यावेळेस आता ठीक आहे तुमच्या समस्या मेडिकल बिलाच्या. यापूर्वी सातत्यानं मेडिकल बिलाचा तुमचा प्रॉब्लेम होता. यापूर्वीचे अधिकारी थोडस काळ दखल करत होत. तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने चांगले अधिकारी तुम्हाला लाभले. प्रत्येक शाळेवर गेल्यानंतर ते सुद्धा सांगता, शिंदे साहेब सांगले, मस्के साहेब सांगले, सगळ्यांचे नावं घेता. त्यात मला सुद्धा समाधान होतं. अधिकाऱ्यांची माझी भावकी अजिबात नाही. अधिकाऱ्यांना घडण्याचं कारण एकच असतं का काही दिवसाचे बिचारे लोक काम करतायत आणि ज्ञानदानाचं काम करतायत आणि यांना त्रास झाला म्हणजे तो मला त्रास होतो. म्हणून मी अधिकाऱ्यांना सांगत असतो का तुम्ही त्यांना रोखू नका. कोण काय करतं का याच्याशी आपल्याला काही चर्चा करायची नाही, पण तुमचे सगळे कामं झाले पाहिजे. हीच तुम्हाला मी सगळ्यांना आणि सगळ्यांच्या वतीने साहेबांना सांगतो. आमदार किशोर भोदारांनी या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात पहिले शिक्षक दरबाराचं आयोजन या ठिकाणी त्यांची संकल्पना त्या ठिकाणी चालू केली आणि हजारो प्रश्न असंख्य प्रश्न त्या उत्तर महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांचे सोडवण्याचं काम शिक्षक आमदार दराडे साहेबांनी केलं.
दराय साहेबांनी जे ठरवलं असतं ते मागील आमदारांनी जे केलं ते करू शकत होते, पण त्यांनी सांगितलंय की मला मी कुठली शाळा पाहणार नाही, कुठं माझा कार्यकर्ता आहे, कुठे माझं काम केलंय हे मी कधीही पाहणार नाही, आणि शिक्षक हीच जात समजून त्यांनी अहोरात्र 24 तास काम करत आहे, आणि ते काम मी स्वतः अनुभवत आहे, आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे ते त्या शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचं काम करत आहे. आमदार साहेबांना मी या ठिकाणी सांगू शकतो की मागील जो आपला पेंटर मार्फतचा कार्यक्रम होता तो याच शाळेमध्ये याच सगळ्या शिक्षकांच्या संकुलामध्ये आपला झालेला होता. त्या काळात आम्ही नगर जिल्ह्यातील 700 शाळेचा प्रिंटर वाटप केलं. आम्ही कुठलेही आमदार साहेबांनी आम्हाला एक सांगितलंय की कोणत्याही मुख्याध्यापकाकडून आपल्याला प्रस्ताव नको, शिफारस नको, पत्र नको, पण प्रत्येक शाळेत माझी फुल न फुलाची पाकळी त्या ठिकाणी गेली पाहिजे हे आमदार साहेबांचं त्या ठिकाणी अत्यंत म्हणजे बारकाईने लक्ष आहे, आणि जी शाळा राहील त्या शाळेला काही ना काहीतरी देण्याचा मानस त्यांनी केला. आपल्या दोन बाजूला या ठिकाणी आमदार साहेबांनी नगर जिल्ह्यात केलेल्या कामाचं मी त्याला एक प्रगती पुस्तक म्हणेन. प्रगती पुस्तक आपल्या समोर आहे. आपल्याला ठरवायचंय की आपल्याला शिक्षकांचा येणारा काळ सुवर्ण करायचा आहे की त्या ठिकाणी आपल्याला आणखी चांगलं काम आमदार साहेबांकडून करून घ्यायचंय, त्यासाठी आपल्याला त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो शिक्षक दरबारामध्ये अनेक प्रश्न आलेले आणि ते सोडवण्याचं काम या ठिकाणी केलं. नगर शहरामध्ये एक केस या ठिकाणी आमदार साहेबांकडे त्या ठिकाणी आली होती. त्यांचं सेवा पुस्तकच नव्हतं कराळे सर, त्यांचं सेवा पुस्तक नव्हतं, संस्था सेवा पुस्तक कुठं गायब गेलं होतं माहिती नाही, आणि तब्बल 2008 सालापासून ते 2016-17 सालापर्यंत त्या अनेक शिक्षण विभागाच्या चक्रात त्यांनी मारल्या होत्या. मला सांगायला आनंद होतो त्या व्यक्तीचं सेवा पुस्तक झालं, सगळे फिक्सेशन झाले, सगळे प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागले, आज त्यांची पेन्शन केस देखील मंजूर झालेली आहे. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.